నమస్కార విద్యార్థి మిత్రానో ఆర్హు డీ అకేడమీ యూట్యూబ్ చనల్ వర సర్వే స్వాగతం आजच्या वडून आपण सत्तर प्रश्नांची जी केवपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतीय पाचशे रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे भारतीय पाचशे रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचं चित्र आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार लाल किल्ला या ठिकाणी योग्यांस रोय प्रश्न क्रमांक दुसरा मीराबाई सानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत मीराबाई सानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मणिपूर राज्य या ठिकाणी योग्यांस रोयल प्रश्न क्रमांक तिसरा बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेले आहे बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेलं आहे फ्रीशाईन कुस्ती या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक चौथा नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशु क्रमांक तीन ब्रुसेल्स या ठिकाणी योग रोएल प्रश्न क्रमांक पाचवा व्लादिमीर पुतीन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत या ठिकाणी औषध क्रमांक चार रशिया देश या ठिकाणी योग रश्न क्रमांक सातवा जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या खालीलपैकी कितव्यांदा सलग मुख्यमंत्री झालेले आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक चार नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे चार नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक दहावा जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन चौदा ऑक्टोबर या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अकरावा केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक दोन पिनराई विजयन या ठिकाणी योग गॅसरोयेल अशुक्रमांक बारावा खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी अशुक्रमांक एक पाणी या ठिकाणी योग गॅसरोयल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अन गोल सर्वांना या ठिकाणी पंचवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल यांच्या दरम्यान जर दर आपण जर प्लस सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला तब्बल वीस टक्के ऑफ असेल सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे चोवीस महिने असतील बारा महिने असतील सहा महिने असतील किंवा तीन महिने असतील सर्वांसाठी आपल्याकडे प्लस सबस्क्रिप्शन अवेलेबल असेल सर्वांनी प्लस घेताना सर्वांनी आपला आर डी बावीस हा कोड यूज करायचा आहे सर्वांना तब्बल वीस टक्के ऑफ असेल सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अन अकॅडमी लर्निंग फेस्टिवल तुम्ही या ठिकाणी फक्त दोनशे मध्ये तुम्ही या ठिकाणी प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकाल सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन फक्त दोनशे मध्ये आपण या ठिकाणी प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकाल सर्वांनी आपला आर डी बावीस हा कोड यूज करायचा आहे सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक तेरावा हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी औषध क्रमांक दोन महात्मा गांधी या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक चौदावा कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग गॅस रॉयल प्रश्न क्रमांक सोळावा रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन माधाम क्युरी या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सतरावा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठरा बालँड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे स्वित्झरलँड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बर्न या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक एकोणीस रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रशिया देश या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक वीस भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारत व पाकिस्तान यांच्यामधली फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑस्ट क्रमांक चार सन एकोणीसशे सत्तेचाळीस या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक एकवीस सात टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते सात टेकड्यांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रोम इटली या ठिकाणी योग योग्य प्रश्न क्रमांक बावीस बोर आणि बाबुळ या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत बोर आणि बाबुळ या वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत या ठिकाणी औषध क्रमांक दोन शुष्क वनस्पती या ठिकाणी योग गॅन सोय प्रश्न क्रमांक चोवीस पेगवीन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो पेगवीन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळतो या ठिकाणी औषध क्रमांक चार अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पंचवीस दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे एकोणसत्तर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे अठरा या ठिकाणी ओळखले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तेरा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मोरना नदी या ठिकाणी योग गॅन्स रोय क्रमांक एक महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे शहाण्णव या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक दुसरा घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे आशिया या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन, तीन रमन मॅक्से पुरस्कार या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक चौथा सूर्य हा खालीलपैकी कोणत्या बाईपासून बनलेला आहे सूर्य हा खालीलपैकी कोणत्या बाईपासून बनलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन आणि हेलियम या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा गांधीजी यांनी मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन अहमदाबाद शहर या ठिकाणी योग गॅन्स रॉयल प्रश्न क्रमांक सव्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी केव्हा केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी कधी केलेला आहे ठिकाणी ऑफ क्रमांक चार ऑक्टोबर सन एकोणीसशे छप्पन या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सातवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती ऑप्शन क्रमांक एक नाशिक या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक नववा सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये वर्धा येथे महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता सन एकोणीसशे एकोणीसशे पस्तीस मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी खालील कोणता आश्रम हा स्थापन केला होता या ठिकाणी अशोक क्रमांक तीन सेवाग्राम आश्रम या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक दहावा कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही खालील कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही या ठिकाणी औषध क्रमांक तीन अंबरनाथ हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही प्रश्न क्रमांक अकरा व अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे एक यो या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा बार समान नागरिक कायदा यांची तरतूद संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे समान नागरिक कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन मार्गदर्शक या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक तेरावा संसदेचे कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे संसदेचे एका वर्षामध्ये किती अधिवेशने बोलावणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते त्या ठिकाणी औषध क्रमांक एक दोन अधिवेशने बोलावणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते प्रश्न क्रमांक चौदावा स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राज्यसूची या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सतरावा खंड वहनांचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे खंड वहनांचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अल्फ्रेड वेगनर या ठिकाणी योग कॅन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणत्याही देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सिक्कीम राज्य या ठिकाणी योग कॅन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑस्ट्रो तीन तेवीस डिसेंबर या ठिकाणी योग गॅन सुरू क्रमांक वीस भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे या ठिकाणी ऑस्ट्रो क्रमांक एक सहा सुव त्याग या ठिकाणी योग गॅन सुरू क्रमांक एकवीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अकरा कोटी या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक बावीस कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत कानपूर व वा वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन गंगा नदी या ठिकाणी योग्य रोय प्रश्न क्रमांक तेवीस पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन केरळ राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चो चो चोवीस ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कावेरी नदी या ठिकाणी योग गॅन्स रईल प्रश्न क्रमांक पंचवीस चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक राज्य या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय येणारा जिल्हा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे लोकसंख्येची घनता सर्वात कमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक एकोणस भारतामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक तीस देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर होते देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर होते ते सर्वांनी कोमेंट करून सांगायचं आहे फ्हिडिओ आवडल्यास फीडिओला लाइक आणि चायनलला सब्स्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण विडिओज नक्कीच बगावस मिळतील ठिकाणी प्रश्न पहिला आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती राठिका ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी दुसरा नेहरू कशाची मागणी करण्यात आली होती नेहरू रिपोर्ट मध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती राठिका ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वसाहतीचे स्वराज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा खिलाफत चळवळ यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते खिलाफत चळवळ यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी अशोक क्रमांक चार महात्मा गांधी या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक चौथा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी अशोक क्रमांक एक लॉर्ड माउंट बॅटन या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पाचवा स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता त्या ठिकाणी औषध क्रमांक एक लॉर्ड रिपन या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सव्वा सन अठराशे सत्तावन्न मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती सन अठराशे सत्तावन यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन बाबा पद्मनजी या ठिकाणी योग रोईल क्रमांक सातवा इसवी सन सन अठरा सत्तावनच्या उठावाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणता आहे इसवी सन सन अठरा सत्तावन्नच्या उठावाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी अश्व क्रमांक एक हिंदू मुस्लिम एक या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक आठवा भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास ओळख भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक चार लॉर्ड मेओ या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंग असे खालीलपैकी कोणास महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंग असे खालील पैकी कोणास महटले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक बारावा विनोबा भावे यांनी बुधान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले विनोबा भावे यांनी भूधान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती त्या ठिकाणी औषक्रमांक तीन सन एकोणीसशे बावन्न या ठिकाणी योग गॅन्स रोइल अशोक्रमांक तेराबा मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्स रोयल वर्ष क्रमांक चौदावा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन लॉर्ड विलियम बेंटिंग या ठिकाणी योग्स रोयल क्रमांक पंधरावा पुरातन वस्तू व तो जतन करण्याचा कायदा खालीलपैकी कोणी लागू केला होता पुरातन वस्तू व तो जतन करण्याचा कायदा खालीलपैकी कोणी लागू केला होता त्या ठिकाणी अशोक क्रमांक चार लॉर्ड कर्जन या ठिकाणी योग्स रोय प्रश्न क्रमांक सोळावा भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडून आणली होती महात्मा गांधी यांनी भारतामध्ये आल्यानंतर खालीलपैकी कोणती चळवळ ही सर्वात प्रथम घडून आणली होती या ठिकाणी अशोक क्रमांक तीन चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी योग गॅन्स रोयल